मित्रांनो नमस्कार. केतन सुनील मोरे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली मुलाखत ती ऑनलाईन आणि व्हर्च्युअल तुम्ही बघतातच आहे. आपल्या शरीर क्षेत्रामधली सगळे म्हणजे जेवढं आता तो ऑलरेडी भारतामध्ये तो ऑलरेडी प्रयोग पहिल्यापासून चालूच आहे, पण आता म्हणतो ना की आपल्याला एक आधार कार्ड, आपल्याला आपली ओळख म्हणजे आपली एक आधार कार्ड, तसं पण आता आपल्या शरीर क्षेत्रातील सगळ्या महादेवांच्या नंदींना पण जो इयर टॅगिंगचा एक चाललाय एक विषय, इयर टॅग करून त्यांना एक युनिक नंबर द्यायचा आहे, तर त्याच्या संदर्भात मध्ये मी चर्चा करणार आहे. तर मित्रांनो माझ्या बरोबर जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणजे बैलगाडा संघटना, अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी संदीप दादा बोधगे. दादा नमस्कार. नमस्कार नमस्कार. हा दादा. आणि त्याचबरोबर मित्रांनो संदीप सर म्हणजे बंदीचा काळ आणि त्याच्यामध्ये ज्या आपल्याला बंदीच्या काळामध्ये जी बैलगाडा क्षेत्रावरती जी जो कोर्टामध्ये त्या सगळ्या ज्या प्रोसिजर चालायच्या त्याचं डॉक्युमेंटेशनचं काम संदीप सर बघायचे. आणि विशेष म्हणजे संदीप सरांची ओळख करून द्यायचं म्हटलं तर संदीप सर गेल्या 25 वर्षापासून त्याचा बैलगाडा क्षेत्रातला अभ्यास खूप म्हणजे एकदम अनुभवी आहेत, त्यातले ते तज्ज्ञ आहेत. तर ह्या संदर्भामध्येच आपल्याला चर्चा करायची आहे. सर सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे हे जे ऑलरेडी बैलगाडा संघटना आपली जी आहे आणि त्याचमध्ये आता कानाला बैलांना जे इयर टॅगिंग करून त्यांना एक युनिक नंबर देणे म्हणजे संघटनेचा विरोध. बरोबर. मी तर ऐकलंय की बघायला गेलं तर म्हणजे त्या युनिक नंबरला नाही आहे, त्या प्रणालीला नाही, पण जे कानाला आपण जे टॅग करणार आहेत त्यामुळे आपला एक विरोध आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? खरं तर याच्यामध्ये मी सुरुवातीलाच क्लिअर करतो की हा जो टॅक्सचा किंवा कानाला बिल्ला लावण्याचा जो विषय आहे तो केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन मंत्रालयाच्या अखत्यारीत येतो आणि याची जी अंमलबजावणी यंत्रणा आहे ती महाराष्ट्र शासन आहे. केंद्र सरकारने जनावरांच्या कानाला टॅग करणे किंवा बिल्ला लावणे हे जे धोरण आहे ते भारत पशुधन ऍप या माध्यमातून केंद्र शासन संपूर्ण देशामध्ये खर तर हे टॅग लावणार आहे. आपण असं थोडक्यात म्हणूया की माणसाचं जे आधार कार्ड आहे तशा पद्धतीचं हा टॅग म्हणजे जनावरांचं एक आधार कार्ड आहे आणि या आधार कार्डच्या माध्यमातून या टॅगच्या माध्यमातून त्या जनावराची जन्मापासूनची सर्व इत्यंभूत माहिती या टॅगचा जो 12 अंकी कोड आहे या कोडच्या माध्यमातून ती सर्व माहिती पशुपालकाला म्हणा किंवा शासकीय यंत्रणेला ती उपलब्ध होणार आहे. म्हणून भारत सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा तो प्रयत्न असणार आहे की सर्व जनावरांना हा टॅग लावणे आणि म्हणून टॅग लावल्यानंतर ही जी माहिती आहे ती मग तुमचं लसीकरण असो, रोग नियंत्रण असो किंवा शर्यती असो, जनावरांची जनावरांच्या बाबतीत आपण प्रत्येक ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत म्हणूया की या टॅगचा भविष्यात पण खूप चांगला उपयोग होणार आहे. खर तर आपण प्रथमतः हे ऍप ज्या उद्देशाने बनवलंय तर त्याचा आपण प्रथमतः स्वागत करतोय, परंतु तुम्ही आता म्हटला की संघटनेचा या बाबतीत विरोध आहे. खर तर बैलगाडा शर्यतीमध्ये या टॅगचा वापर करण्यासाठी बैलगाडा मालकांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहेत की हा टॅग कानाला लावल्यानंतर बैलाला काही दुखापत होईल का किंवा बैल शर्यतीमध्ये धावताना अचानक अनेक वेळा कंट्रोल कंडिशन मध्ये नसतात, अत्यंत वेगाने धावत असताना कधी मोकळ्या रानामध्ये धावपट्टी संपल्यानंतर जी बैल आपण पकडतो किंवा त्यांना थांबवतो अशा वेळेस अनेक वेळा झाडा झुडपांमध्ये बैल जातात किंवा इतरही धावतात, तर अशा वेळेस तो टॅग कुठे अडकेल का, त्यामुळे कानाला इजा होईल का, अशा प्रकारच्या शंका ह्या बैलगाडा मालकांच्या मनामध्ये आहेत आणि म्हणून या शंकांचं निरसन करणं हे पशुसंवर्धन विभागाने मला वाटतं जर शंकांचं निरसन केलं तर याच्यामध्ये काहीतरी मार्ग निश्चित निघू शकतो.
म्हणून टॅगला ऍक्च्युअली विरोध नाही, तो टॅग कानाला लावायचा की गळ्यामध्ये बांधायचा, अशा पद्धतीच्या शंका प्रश्न बैलगाडा मालकांच्या मनात असल्यामुळं सध्या याबाबत जे आहे ती साधक बाधक चर्चा ही बैलगाडा मालकांमध्ये चालू आहे. ओके पण सर आता आपण बघतोय म्हणजे आपण संघटनात्मक ह्या गोष्टीचं तर स्वागत करतोय, परंतु हो जेव्हा बंदीच्या काळी म्हणजे जेव्हा तुम्ही जेव्हा कोर्टामध्ये ह्या सगळ्या प्रोसिजर करायचा तेव्हा असा एक विषय होता का की म्हणजे हे तुमच्या पण त्या बंदीच्या काळामध्ये पण हा एक असा प्रयोग तयार म्हणजे झालेला का हा प्रयोग म्हणजे इयर टॅगिंग करणे त्यांना आयडी नंबर देणं असं होतं का त्या टायमिंगला? खर तर शासनाची जनावरांच्या बाबतीमध्ये खूप ऍप आहेत. 1962 ऍप असेल किंवा मी आता जे ऍपचं नाव सांगितलं, अशी वेगवेगळ्या प्रकारची ऍप यापूर्वी पण होती. आणि ह्या ऍपचा जर प्रमुख उपयोग म्हणाल तर मला वाटतं की जशी माणसांची दर 10 वर्षांनी गणना होते लोकसंख्येची, तशी जनावरांची दर 5 वर्षांनी गणना होती. आता जनावरांची जी पशुगणना आहे, 20वी पशुगणना ही 2019 मध्ये झाली. आता 2024 ला बरोबर 5 वर्ष पूर्ण होतात, आणि 2024 च्या मला वाटतं डिसेंबर मध्ये वगैरे म्हणा पुन्हा ती पशुगणना संपूर्ण भारतामध्ये होईल. आणि ती आता खूप अत्याधुनिक साधनांनी ती होते, त्यामुळं तर तो पशुगणनेच्या बाबतीत या ऍपचा महत्वाचा विषय असल्यामुळे मग जनावरांच्या कानाला जर टॅगिंग केलं तर जनावरांना ओळखणं, त्यांची संख्या मोजणं हा विषय शासनाला खूप सोयीस्कर होणार आहे, आणि भविष्यात त्याचा शेतकऱ्यांना पण खूप फायदा आहे. परंतु तुम्ही म्हटले तसं यापूर्वीच्या काळामध्ये अत्यंत प्रभावीपणे किंवा सक्तीची अंमलबजावणी शासनाकडून होत नव्हती. परंतु महाराष्ट्र शासनाने नुकताच एक शासन निर्णय काढलाय की त्याच्यामध्ये 1 जून पासून जनावरांचं लसीकरण असो, शर्यती असो, किंवा जनावरांचा विमा काढायचा असेल तर त्या बाबतीत आधार कार्ड हे त्यांनी थोडक्यात जे टॅगिंग आहे ते कंपल्सरी केलेलं आहे, सक्तीचं केलेलं आहे. त्याच्यामुळे जनावरांना टॅग लावून घेणं हे पशुपालकांना या शासन निर्णयाने सक्तीचं केलेलं आहे, आणि त्याचे फायदे असल्यामुळे शासन त्या बाबतीत सक्ती करते. म्हणजे यापूर्वी अत्यंत सक्तीचा विषय नव्हता, तो शासनाकडून त्याबाबतची माहिती पशुपालकांना देण्यात येत होती, आणि काही प्रमाणामध्ये पशुपालकांनी असे टॅग लावून पण घेतलेले आहेत. परंतु आता सक्तीचं केल्यामुळे कदाचित ते सर्वांनाच या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेऊन तो टॅग लावा लागणार आहे. त्यामुळे सक्तीचा विषय आत्ताच आल्यामुळं हा प्रश्न खरं तर आजचाच सर्वांच्या समोर आलेला आहे. आत्ताच एक नुकती मुलाखत झाली त्याच्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी विलास पैलवान देशमुख यांनी एक वक्तव्य केले की 2017 ला ॲनिमल क्रुएल ऍक्ट जो आलेला त्यामध्ये जनावरांना कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये या संदर्भामध्ये पण एक तो विषय होता, पण आत्ताच्या संदर्भामध्ये बैलांना कानाला जनावरांना कानाला टॅगिंग लावणे त्याच्यामध्ये आपण जो पंच करतो जे पंच करतो ते तुम्हाला वाटतं का ते कुठेतरी क्रुएलिटी होते? तुम्ही गळ्यामध्ये पण तो ते टॅग लावू शकता किंवा असं तुम्ही हे करू शकता, काय बोलता त्या संदर्भामध्ये? नाही, मला वाटतं की हेच मी एकदम सुरुवातीला बोललो की बैलगाडा मालकांच्या मनामध्ये असे अनेक प्रश्न आहेत की ज्याचं निराकरण पशुसंवर्धन विभागाने करणं गरजेचं आहे. की हे जे टॅग लावायचे आहेत ते कशासाठी आहेत, ते भविष्यामध्ये कसे फायद्याचे आहेत. आता बैलगाडा मालकांच्या मनामध्ये जे क्रुएल्टी बाबत जे शंका आहेत की याच्यामुळे बैलांवर काही फोर्स होतो का किंवा बैलांवर काही अत्याचार होतात का टॅग लावण्याच्या प्रक्रियेमध्ये, तर या बाबतीत पशुसंवर्धन विभागाने मला वाटतं मार्गदर्शन करायला पाहिजे, जेणेकरून मनातल्या सर्व शंका समाधान होईल. आणि व्यक्तिगत लेवलला जर विचार केला तर मला वाटतं की शर्यतीचे बैल हे अत्यंत चपळ असतात, आणि अशा ही जी बैल आहेत यांना यांचं जे संगोपन करतात, मग संगोपन करणारे त्यांचे मालक असू द्यात किंवा त्यांचे जे कोण केअर टेकर असू द्यात, तर ते जे बैल आहेत ते त्यांचेच हातावर असतात किंवा त्यांनाच ती सगळी सोडबांध करून देतात.
त्यामुळं मग जे शासकीय डॉक्टर आहेत ते जर ह्या टॅगच्या प्रक्रियेमध्ये महिलांना जर टॅग लावण्यासाठी आले तर मला वाटतं ते बैल प्रतिसाद देतील की नाही देतील. कारण बऱ्याच वेळा अगदी उपचार करताना इंजेक्शन वगैरे जरी शर्यतीच्या बैलांना द्यायचे असले, सलाईन लावायचे असले, तरी शर्यतीचे बैल खूप त्रास देतात. बरोबर त्यामुळं अशा प्रसंगी त्याबाबत काही वेगळं धोरण किंवा वेगळी प्रक्रिया की बरोबर जेणेकरून बैलांना त्याचा त्रास होणार नाही. मला वाटतं पैलवान विलास देशमुख यांना तो त्रास म्हणावायचा असेल जो त्यांनी क्रुएल्टी शब्द वापरला, बरोबर परंतु तो त्रास होणार नाही. आणि त्यासाठीच मी पुन्हा म्हणतो की पशुसंवर्धन विभागाला बैलगाडा मालकांना विश्वासात घेऊन त्याबाबतची माहिती देऊन मार्गदर्शन करून याबाबत योग्य ते मार्गदर्शन करावं लागणार आहे. बरोबर सर, अजून एक प्रश्न असा पण एक तयार होतोय की आपले शर्यतीतली बैल जेवढी म्हणजे पळायला पण तेवढी चपळ आहेत, पण त्याच हिशोबाने ते तेवढे अग्रेसिव्ह पण असतात. पण अशा वेळेला आणि ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे टॅगिंग करणं सगळं काय ते खूप जोखमीचं गोष्ट आहे, तर त्या हो संदर्भामध्ये तुम्ही काय नाही, बोलताय? मला तेच वाटतं की इतर जनावरांचा विषय संपूर्णपणे वेगळा आहे आणि शर्यतीच्या बैलांचा विषय पूर्ण वेगळा आहे. आणि ह्या विषयाकडे जे पाहताना पशुसंवर्धन विभागाने थोडस वेगळ्या अँगलनी पाहावं की आता अनेक बैलगाडा मालकांच्या मनात शंका आहेत की आणि काही लोकांनी यापूर्वी टॅग केलेलं पण आहे. बरेच बैलगाडा शर्यतीमध्ये काही बैल पळतात तर त्यांच्या कानाला टॅग आहे. परंतु त्यातून असं पण लक्षात आलंय की धावताना कुठे अडकल्यामुळे म्हणा किंवा जुंपताना वगैरे ती एक काही सेकंदाची प्रक्रिया असते आणि अशा वेळेस तो टॅग कुठे त्या जुंपणीमध्ये अडकला किंवा त्याबाबत काही हे झालं तर मग आपल्याला बैलांच्या कानाला इजा पण झालेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे मग बैलगाडा मालकांना वाटतं की असा टॅग आपण बसू नये किंवा मग आम्ही तो गळ्यात बांधू किंवा इतरत्र कुठेतरी त्याची काहीतरी पर्याय व्यवस्था करावी असं बैलगाडा मालकांना त्या भीतीपोटीच वाटतंय. म्हणून मला वाटतं की याबाबत चांगलं मार्गदर्शन व्हावं आणि एक काहीतरी पर्यायी मार्ग त्यामधून निघावा अशी एक सर्वसाधारण अपेक्षा आमची संघटना स्तरावर आहे. की अनेक बैलगाडा मालकांचे पण आम्हाला फोन येत की हे आपल्याला जर सक्तीचं केलं किंवा कानाला जर आपण टॅग लावले तर आपल्याला पण मग त्याबाबत काही वेगळी भूमिका घेता येईल का. म्हणून आपण पण प्रशासनाशी त्याबाबत बोलू आणि प्रशासनालाही आपण विनंती करू की याबाबत शासनाचं धोरण आणि बैलगाडा मालकांचं जे शंका आहे याबाबतचा समन्वय कसा साधता येईल, मला वाटतं अशा पद्धतीत प्रयत्न होणं गरजेचं आहे. आपल्या संघटनेचे आता बघायला गेले तर असे काय धोरणात्मक नियम, म्हणजे आता तुम्ही आता येत्या 27 तारखेच्या मीटिंग मध्ये ते होतीलच, पण विशेष करून हा मुद्दा खूप म्हणजे पुढे येईल की बंधनकारकच आहे या गोष्टी. पण एक काय एक कारण का विरोध म्हणू नाही शकत या गोष्टीला, पण एक म्हणू शकतो की जे बैलांच्या कानाला लागतंय त्यालाच विरोध आहे. एक संघटनेचे पदाधिकारी एक अगदी जबाबदार आहे. व्यक्ती म्हणून काय म्हणताय त्याबद्दल? नाही, मला ते माझं वैयक्तिक मत म्हणाल किंवा संघटना म्हणून म्हणाल तर मला वैयक्तिक तेच वाटतं की प्रथम बैलगाडा मालकांच्या मनातला संभ्रम आपल्याला दूर करावा लागेल की या टॅगची उपयुक्तता काय आहे आणि याचे फायदे काय आहेत. आता ह्या सर्व गोष्टी त्यांना सांगितल्यानंतर आता शासनाची ही विमा योजना येते बैलांच्या किंवा इतर जनावरांच्या बाबतीमध्ये पण, तर अशी विमा योजना किंवा त्या योजनेचे इम्प्लिमेंटेशन करताना टॅग हा कंपल्सरी केलेला आहे. आता जर शासनाचा टॅग कंपल्सरी असेल आणि आपण जर तो बसवणारच नसेल, भविष्यात काही पशुधनाची हानी झाली तर अशा प्रसंगी जे काही कंपेन्सेशन आहे किंवा जी काही मदत आहे शासनाची ती त्या बैलगाडा मालकाला किंवा त्या बैलाच्या मालकाला मिळणार नाही. त्यामुळे बैल मालकांना पण तो विचार पण करावा लागेल की समजा आपण असं ठरवलं किंवा विरोध केला की आपण जर हे आपण टॅग बैलाला बसवले नाहीत कानाने तर आपल्याला दुसरीकडे शासनाची जी काही त्याबाबतची धोरणं आहेत त्या बाबतीत पण तो पण बैल मालकाचं किंवा त्या बैलाचं नुकसान होणार आहे.
म्हणून मला वाटतं की यामध्ये चर्चा करून किंवा सरकारी दरबारी हा विषय मांडून याबाबत काहीतरी पर्यायी मार्ग शासनाने काढावा, किंवा त्याबाबतची जी समजूत आहे बैलगाडा मालकांची याबाबत त्यांनी त्यांना मार्गदर्शन करावं. आता अजून अजून एक म्हणजे ह्या टॅगिंगचा फायदा असा पण मी असं ऐकलंय की म्हणजे शेतामध्ये विजेचा धक्का लागणे किंवा नैसर्गिक आपत्ती बोला किंवा ज्या जनावरांचा तस्करी होत आहे त्याच्यासाठी तर हे खूप उपयुक्त आहे. कशी सकारात्मकता हो, आपल्या बैलगाडा मालकांमध्ये ह्या बाबतीत येईल की कुठेतरी तस्करी थांबली पाहिजे जनावरांची आणि आपण नैसर्गिक आपत्ती बघतोय त्याप्रमाणे पशुवैद्यकीय सेवा बोला किंवा त्यांचं आता हेल्थ कार्ड पण होणार आहे. असा एक म्हणजे सकारात्मकता विचार असायला पाहिजे सगळ्यांचा. नाही, मला वाटतं की कोणती योजना आहे ती शासनाची लोकोपयोगी जी योजना आहे ती जर प्रभावीपणे राबवायची असेल तर अशा वेळी लोकांमध्ये व्यवस्थितपणे त्याबाबत जागृती करणे, माहिती देणे, लोकांना समजावून सांगणे ही प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली पाहिजे. मगच ते लोक एकदा कन्व्हिन्स झाले की मग त्या प्रक्रियेमध्ये ती योजना यशस्वी होते. मला वाटतं शासनाने या गोष्टी यापूर्वी पण नक्कीच केलेल्या आहेत, परंतु केवळ प्रचार प्रसिद्धी केल्यामुळे लोकांमध्ये जागरूकता येत नाही, म्हणून शासनाने कदाचित ते विषय फायद्याचा असल्यामुळे सक्तीचा केलेला असावा. पण मला वाटतं निश्चितच यामध्ये काहीतरी वेगळा मार्ग पण निघू शकेल. काही इतर जनावरांच्या बाबतीमध्ये मायक्रोचिप वगैरे वापरण्याचे पण काही प्रघात आहे, तर शासनाची तशी सोय पण आहे. मग अशा पद्धतीमध्ये जी मायक्रोचिप आहे ती जर आपण बैलाच्या याच्यामध्ये अंगामध्ये किंवा काही विशिष्ट जागेवर जर इन्सर्ट केली, बसवली, तर हा जो टॅगचा जो रोल आहे ती मायक्रोचिप पण करणार आहे. त्यामुळे तशा पद्धतीचं काही पर्याय बैलगाडा शर्यतीमध्ये बैल मालकांसमोर ठेवता येईल, किंवा त्या पद्धतीने त्यांना त्या बाबतीत तयार करता येईल. परंतु हा विषय जो समन्वय आहे शेतकरी, बैल मालक आणि शासन, तर मला वाटतं तो पशुसंवर्धन विभागाने या बाबतीत त्यांना अतिशय चांगलं काहीतरी निर्णय घेता येईल असं मला वैयक्तिक वाटतं. आणि शासनाने जर त्या बाबतीत, कारण इतर बाबतीत काही कोणाचा विरोध होण्याचं काही कारण नाही, कारण ह्या टॅगिंगचे निश्चितच खूप फायदे आहेत, परंतु हा शर्यतीच्या बाबतीतला फक्त विषय आहे की शर्यतीच्या बैलांना तो टॅग बसवायचा का आणि त्याच्यामुळे काही नुकसान होते का, अशा पद्धतीचा विषय असल्यामुळे मला वाटतं शासनाने त्या बाबतीत पशुसंवर्धन विभागाने मार्गदर्शन करावं. सर माझा आता एक शेवटचा प्रश्न. संघटनेचे तुम्ही वरिष्ठ पदाधिकारी आहेत. म्हणजे बंदीच्या काळामध्ये तुम्ही खूप ह्या गोष्टी बघितल्यात म्हणजे कन्व्हेनन्स म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टी. पण आता म्हणजे बैलगाडा मालकांमधला टॅगिंगच्या संदर्भातला जो संभ्रम आणि ज्या तुमचा जो बंदीचा जो म्हणजे भूतकाळ काय बोलू शकता म्हणजे त्या दिवसामुळे आज आपण ह्या गोष्टी करतोय काय म्हणजे एकंदरीत कशी आता तुम्ही त्या नाही परत त्याला सांगड घालू शकाल. खर तर खूप खडतर काळ होता तो. एक 11-12 वर्षाचा बंदीचा काळ आपण सर्वांनीच अनुभवला, आणि त्यामध्ये खर तर अनेक जण म्हणायचे की या शर्यती कधी चालू होणार नाहीत आणि चालू होतील का असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असायचा. परंतु आपण खर तर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर आपण अतिशय प्रामाणिकपणे यामध्ये जवळपास एक 10-12 वर्ष सर्वांनी काम केलं, आणि त्यातूनच मग आपल्याला या बैलगाडा शर्यती पुढे चालू झालेल्या आपल्याला मिळाल्या. बैलगाडा शर्यतीचा माननीय सर्वोच्च न्यायालयातील हा एक, मला वाटतं मी नेहमीच म्हणतो की हा दुर्मिळ दुर्मिळ निर्णय आहे की ज्या विषयाच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयानेच यापूर्वी बंदी घातली होती त्याच विषयाच्या बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने 8-10 वर्षानंतर पुनर्विचार करून पुन्हा बंदी उठवली, असा एक दुर्मिळ दुर्मिळ तो निर्णय आहे. आणि बैलगाडा शर्यतीमुळे देशी गोवंशातील जे गाय बैल आहेत त्यांचं खूप चांगलं जतन संवर्धन होतं, आणि ते या आपली जी म्हणजे काय वाढती लोकसंख्या त्यामध्ये या देशी गोवंशाचं जे उपयुक्तता आहे ती खूप महत्वाची आहे, हे सर्वोच्च न्यायालयाला पटवून देण्यामध्ये
महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, आणि संघटना लेवलला आम्ही सर्वजण असू, आम्ही सर्व यशस्वी झालो, माननीय न्यायालयाने ती बाब स्वीकारली आणि त्याचा रिझल्ट पण बैलगाडा शर्यती चालू झाल्यानंतर आज आपण 3 वर्षाचा काळ पाहतोय. निश्चितच खिलार असेल, हल्लीकर असेल, नागोर असेल, कांगयाम असेल, या ज्या शर्यतीला धावणाऱ्या ज्या जाती आहेत बीसी वंशातील, यांच्या संख्येमध्ये निश्चितच आता वाढ होताना दिसते. त्यामुळे बैलगाडा शर्यती तर चालूच आहेत, पण देशी गोवंशाच्या संगोपनामध्ये वाढ होते ही आमच्या सारख्या माणसाच्या मनाला भावणारी गोष्ट आहे, आणि यामुळे आम्ही सर्वजण खूप खुश आहोत. ठीक आहे, बैलगाडा शर्यतीमध्ये पण अजून खूप चांगले नियम करण्याची आवश्यकता आहे, आणि जसजशा त्यातील समस्या समोर येतील त्याबाबत आम्हीच संघटनेच्या माध्यमातून शासनाला वेळोवेळी विनंती करणार आहोत की याबाबत अजून चांगले कडक कठोर नियम करावेत, जेणेकरून ही शर्यत अजून चिरकाल टिकेल. परंतु शर्यत चालू झाल्याचा निश्चित आम्हाला आनंद आहे की यामुळे देशी जे गोवंश आहे त्याचं जतन संवर्धन निश्चित मोठ्या चांगल्या जोमाने चालू आहे. अशीच हे जर शर्यती अविरतपणे 25-30-50 वर्ष चालू राहिल्या तर आपल्याला पूर्वीचा जो सुवर्ण काळ आहे की ज्यामध्ये देशी गोवंशाचं जी संख्या आहे ही अतिशय मुबलक प्रमाणात होती आणि त्याचा शेतीमध्ये पण खूप चांगला उपयोग होत होता, तर तो आपल्याला काळ निश्चित पाहायला मिळेल. तर धन्यवाद सर, तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल. आणि मी आशा करतो की ही सकारात्मकता आपल्या सगळ्यांमध्ये तर आहे, पण जो विरोध आहे आपला म्हणजे कानाला जो लावण्याचा टॅगिंगच्या संदर्भात, तो सरकारने जरा ह्या सगळ्या गोष्टीचा सकारात्मकता विचार करावा आणि त्याचं रूपांतर म्हणजे आता आपण बोलतो ते गळ्यात लावण्या संदर्भात व्हावा असं क्षणोक्षणी वाटतं आणि ते व्हायलाच पाहिजे. आणि मी आशा करतो की संघटनेच्या ह्या प्रयत्नांना यश येईल अशी मी प्रार्थना करतो. तर सर धन्यवाद, तुम्ही मला वेळात वेळ दिल्याबद्दल आभार तुमचे. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. या.